विद्यार्थी मित्रों, तुम्ही एक निरीक्षण केलं आहे का? तुम्ही ज्यावेळे दूरवर जर पाहिले असता, आकाश हे जमिनीला टेकल्यासारखे दिसत असते. ते ज्या रेषेला मिळतात त्याला क्षितिज किंवा त्याला हॉरिझॉन असं म्हणतात. स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता क्षितिजाचा गोल हा तयार होत असतो. तसेच गोलाकार स्थितीत पाहिल्यास आपल्याला आकाश आपल्याकडे गोलाकृती दिसतं. आकाशात फिरणारे ग्रह तारे याच गोलावरून आपल्याला सरकताना असल्याचा आपल्याला भास होत असतो. या आभासी गोलाला खगोल असं म्हणतात. क्षितिज या खगोलाचे अर्धगोलात विभाजन करत असते. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण क्षितिजाची एक प्रतिकृती पाहूया. आभासी खगोलामध्ये ह्या प्रतिकृती तुम्ही पाहू शकतात. याला खगोलीय उत्तर ध्रुव असं म्हणतात, तर याला खगोलीय दक्षिण ध्रुव असं म्हणत असतात. तर पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवापासून जाणारी जी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती रेषा खगोलाला ज्या बिंदू छेदते त्या बिंदूला उत्तर ध्रुव असं म्हणतात. तसेच ती रेषा दक्षिणेकडे जर वाढवली तर त्या बिंदूला ती ज्यामध्ये छेदते त्याला खगोलीय दक्षिण ध्रुव असं म्हणत असतात.